आता माझा पुढला प्रश्न वैभवसाठी आहे. वैभव, जेव्हा आम्ही या सिनेमाचा टीझर बघितला त्यावेळेला असं लक्षात आलं की या टीझरमध्ये तुझी एक लव्ह स्टोरी पाहायला मिळते, तर तुझं जे कॅरेक्टर आहे त्याबद्दल तू आम्हाला काय सांगशील? लव्ह स्टोरी म्हटलं तर ते सगळ्यांच्याच जीवनात असते, आणि माझं जे कॅरेक्टर आहे ऋषीचं त्याच्याही जीवनात आहे, परंतु त्याच्या जीवनात तुम्हाला असं दिसेल की त्याच्यात अजून पण काही आहे, एक संघर्ष आहे त्याचा स्वतःचा, कसा त्याला तो वाढतो, कसं त्याला प्रूव्ह करायचं लोकांसाठी लोकांना, हे तुम्हाला दिसून येईल त्याच्यात. लव यू लव यू लव लव यू लव यू लव लव यू लव यू. प्रश्न असा आहे वैभव की तुझ्या मते प्रेमाची व्याख्या काय असणार? माझ्या मते प्रेमाची व्याख्या म्हणजे समर्पण, सॅक्रिफाईस. पण जर तुम्हाला ऋषीच्या मनाचं बघायचं असेल तर मग तुम्हाला मूवी बघावा लागेल. काही वाटतं का तुला? सारखं टोचून नको बोलू मला. नाही, माझ्या मते ऋषी जास्त चांगला आहे माझ्यापेक्षा, जास्त मेहनती आहे आणि सगळ्या गोष्टीमध्ये ऋषी जास्त चांगला आहे. अच्छा, म्हणजे तू रिअल लाईफ मध्ये काही तुझं आहे का प्रेम वगैरे काही केलं आहेस का कधी? होती, गर्लफ्रेंड होती माझी पण. अच्छा, आता ती पण बघत असणार ना आपला इंटरव्ह्यू. होऊ शकते. वैभव कसा आहे रे? अरे मारून टाकायचं आहे का त्यालाही? अदिती, मी तुझ्याकडे येते. पहिला चित्रपट असेल ना तुझा हा, मग काय वाटलं तुला, काय भूमिका आहे तुझी, काय आता आम्हाला तू नवीन काय घेऊन येणार आहेस? माझ्या या मूवीमध्ये अलका नावाचं एक पात्र आहे, जे तिचं बालपण आहे, त्याचे पात्राचं पात्र मी केलं आहे या मूवीमध्ये. आणि मला खूप छान वाटलं, कारण माझी पहिली मूवी आहे, मला खूप छान वाटलं हे करताना. आणि मग आता शाळेत सगळ्यांना कळलं असेल की तू अदिती पिक्चरमध्ये येणार आहेस, काय स्पेशल ट्रीटमेंट मिळाली का शाळेत वगैरे? मग नाही, आता सध्या तरी नाही माहीत कोणाला, कारण तो मूवी रिलीज झाल्यावर कळेल सगळं. अच्छा, मग आता तू काही दिवसातच स्टार होणार आहेस, कसं वाटतं तुला? छान वाटतंय मला. बबलू आणि अनिकेत, तुम्ही सुद्धा या चित्रपटाचा एक भाग आहे, काय सांगाल, तुमचा काय एक्सपिरियन्स होता? माझा एक्सपिरियन्स एकदम बेस्ट होता या मूवीमध्ये, आणि या मूवीमध्ये मी वैभवचा मित्र होतो आणि एकदम अल्लडपणे मी ती भूमिका स्वीकारली त्यामध्ये, आणि मजा आली खूप, बेस्ट वाटली. अनिकेत, तू काय सांगशील? किरण म्हणजे किरण नावाचं वेगळंच पात्र होतं, खोडकर किंवा कॉलेजमध्ये जेव्हा अशी आम्ही मित्र बसायचो तेव्हा लढ्याला चोपड खूप मजा मजा मस्त केली, खूप एन्जॉय केलं शूटच्या वेळी. अच्छा, म्हणजे मग जेव्हा हे चालू होतं शूटिंग, तही तुमची पहिली मूवी, अर्थातच मग शूटिंगच्या वेळेस असं कधी झालं का की एखादा एकदम सिरियस सीन चालू आहे आणि तुम्ही चक्क डायलॉग विसरताय, असं कधी काही झालं का? हो, एक वेळा झालं. गार्डनमधला सीन होता फुटबॉल खेळण्याचा, फुटबॉल खेळून दमून आलेलो असतो आणि सर्वजण म्हणजे दमून आलेलो असतो तेव्हा बसतो, आणि तेव्हा वैभव आणि मुक्ताचा सिरियस सीन चालू होता. त्यात त्या गार्डनचा सीन होता तो, पण त्यात म्हणजे त्या झाडांवर पाणी होतं तर खाली चिखल होता, तर त्या सॉरी सर अक्षरशः आम्ही त्यामध्ये एकदम त्या सीनमध्ये एकदम रमून जायचो आणि आमचे जे डॉयलॉग आहे ते आम्हाला एकदम विसर पडून जायचा, आणि ज्यावेळेस आम्ही ते प्ले करायचो ना तेव्हा ते जे सीन होते म्हणजे जे वैभव आणि मुग्धाची सिरियस सीन चालू होते ते आठवायचे, ते रिपीट रिपीट माइंडमध्ये यायचे, मग आम्ही ते इग्नोर करून आमचं जे होतं आम्ही जे प्रिपेअर केलं होतं ते आम्हाला समोर आणून ते आम्हाला करायचं होतं, ते अशा प्रकारे करत गेलो आम्ही. मग तुम्हाला काय वाटतं, अभ्यास सोपा आहे की डायलॉग पाठ करणं? डायलॉग पाठ करणं म्हणजे तुम्हाला परत याच क्षेत्रात यायचंय म्हणजे? हो हो नक्की. अच्छा, तुम्हाला आवडेल काम करायला? हो. बबलू, मला तुला असं विचारायचं वाटतंय की तुझा एखादा या मूवीतला असा फेवरेट डायलॉग कुठला असेल माझा एकदम बेस्ट डायलॉग आणि मला तो खूपच आवडतो, तर तो जो तुझा फेवरेट कुठला डायलॉग आहे तो प्लीज आमच्या एकदा प्रेक्षकांना म्हणून दाखव ना. हो सर, प्लीज. एक त्यामध्ये वैभवचा एक डायलॉग आहे, तो म्हणतो, डॅड बोलता है जिंदगी अगर मजे से जीना है तो भाई बन के जीने का. क्या सही बोलता है तेरा बाप यार, क्या बात है.